जय श्री राम, जय गो माता। माझं नाव आहे शिवप्रसाद मारुती कोरे। श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा, राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी। आज आपण आहोत अनिलजी गिरी, प्रगतशील शेतकरी आहेत परभणी शिवार, आणि परभणीमध्ये ग्रामीण मध्ये कोणता शिवार, कौडगाव शिवार, कौडगाव शिवारामधील शेती आहे। आणि हे सोयाबीन आपण पाहत आहोत। आज तारीख आहे 11 फेब्रुवारी 2022। आजच्या दिवशी आपण हे बघा, पूर्णपणे गोकृपा अमृतवर आधारित हे उन्हाळी सोयाबीन इथे यांनी घेतलेलं, किती चांगल्या पद्धतीने आलेलं आहे। याची हिरवळ बघा, कळा बघा, खूप चांगल्या पद्धतीने सोयाबीन आलेलं आहे। तर हे काळे मामा म्हणतील, काळे मामा मी काय वापरलंय सोयाबीनला? गोकृपा अमृत दोन फवारण्या झालेल्या आहेत। आणि जे आता शेण म्हणजे आपलं गोकृपा पहिली फवारणी एक डोस झालेला आहे। म्हणजे रसायन मुक्त शेती आपण करू शकता, रासायनिक खत न वापरता सुद्धा चांगल्या पद्धतीचं आपली पीक येऊ शकते, रासायनिक औषध वापर न वापरता सुद्धा चांगल्या पद्धतीचं आपलं पीक येऊ शकते। गोकृपा अमृत आपणास मोफत मिळेल। गोखूर खत रासायनिक खताला पर्याय चांगला आलेला आहे असं म्हणतात। विद्यापीठाचा अहवाल आहे, आपल्या शेण खतामध्ये 1200 घटक आहेत सूक्ष्म अन्नद्रव्याचे, आणि गाईच्या गोमूत्रामध्ये 5100 म्हणजे 51 घटक आहेत। तर आपली गोशाळा गोखूर खत जे बनवते, गोमूत्र, गोखूर खत, शेणखत, त्याच्यामध्ये गोकृपा अमृत जीवामृतची प्रक्रिया करून खूप चांगलं खत तयार करते। आणि या खतामुळं कुठल्याही रासायनिक खताची गरज न वापरता सुद्धा चांगलं उत्पादन वाढते, उत्पादन कमी न होता दीडपट वाढते। आणि गोकृपा अमृतम आपल्याला मिळालेली एक संजीवन आहे। माननीय गोपालभाई सुतेऱ्या बनसीगीर गोशाळा यांनी तयार केलेलं ते कल्चीर 100 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य घटक आहेत। तर आपणही विषमुक्त शेती करा। विषमुक्त शेती केली तरच गाय वाचेल, आपला देश वाचेल, देशाचं आरोग्य वाचेल। धन्यवाद। आपण आता सोयाबीन पाहूया। हे बघा किती चांगल्या पद्धतीचं हे सोयाबीन आलेलं आहे। फुलं पण चांगली लागलेली आहे, त्याचा कलर बघा। आता याची जी उंची आहे ती सुद्धा बघा, साधारण 1.5 ते 2 फुटापर्यंत उंच वाढलेलं आहे। आता ह्याला फुलाचा बहार येतो आहे। खूप चांगल्या पद्धतीनं हे माननीय अनिलराव गिरी यांचं जे शेत आहे हे सोयाबीन आलेलं आहे। आपणही गहू आधारित शेती करा। धन्यवाद। गोकृपा अमृत मोफत मिळेल।